नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। धरणगाव शहरातील अंबळे रोड लगत असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर मुंबई येथील मानव सेवा संकल्प प्रतिष्ठानाने बेकायदेशीर बांधकाम केले आहे। हे अतिक्रमण निष्कासित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गायरान बचाव समितीच्या वतीने 8 डिसेंबर बुधवार रोजी मुकमोर्चाचे आयोजन केले आहे। याबाबत समितीचे सहसंयोजक ॲडव्होकेट राहुल पारेख यांनी माहिती दिली। या अतिक्रमणाविषयी सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी 28 डिसेंबर 2005 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असल्याचे पारेख यांनी नमूद केले। तहसीलदार व मुख्य अधिकारी यांनी चालढकल न करता अतिक्रमण तत्काळ निष्कासित करावे व गायरान मुक्त करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली। बुधवारी निघणाऱ्या या मोर्चात अखिल भारतीय संत समिती निर्मल मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडळेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज, रामेश्वर येथील महंत परमपूज्य स्वामी नारायणचार्य व श्री श्री 1008 महामंडळेश्वर हरिभक्त पारायण भगवानदास महाराज हे सहभागी होणार आहेत। नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक शिरीष बयस, ॲडव्होकेट महेंद्र चौधरी, ॲडव्होकेट आर व्ही पाटील यांनी केले। धरणगाव येथील गट नंबर 1248/1248A आणि 1248/2 या शासकीय आणि वनविभागाकडे हस्तांतरित जमिनीवर काही समाजकंटकांनी मानव सेवा संकल्प प्रतिष्ठान मुंबई यांना आताशी धरून अतिक्रमण केलं। ते अतिक्रमण हटवण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी माननीय तहसीलदार आणि मुख्याधिकारी धरणगाव नगरपालिका यांनी आजपर्यंत केले नव्हते नाही। त्यामुळे आम्ही 17/11/2021 एक मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण तत्कालीन परिस्थिती अशी होती की त्यावेळेस महाराष्ट्रात काही जातीय तणाव निर्माण झाले होते, त्यामुळे आम्ही परवानगी मागितली असता प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तूर्त मोर्चा स्थगित करता आला तर पहा, आम्ही सुद्धा गावाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने तसंच महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने मोर्चा तूर्त स्थगित केला होता। मोर्चा स्थगित केला 17/11 रोजी आणि त्यानंतर देखील वेळ मिळूनही प्रशासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे आज पावे तो पालन केलेलं नाही, म्हणून प्रशासनाच्या या मुजोर वागणुकीविरुद्ध, स्थानिक प्रशासनाच्या, तहसीलदारांच्या आणि मुख्याधिकाऱ्यांच्या या मुजोर वागणुकीविरुद्ध आम्ही 8/11/2021 पुनश्च एक मुकमोर्चा जो स्थगित केला होता तो घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।